पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. संचे पाया पड त्यांच्या. अगं ये पायघड्या घालू का? ये इथं आणि पाया पड. हे असं मध्येच येड्यावानी करतात. माझा डोसक्यात काठी बिटी घातली तर. चंचे जास्ती लांबड लावायची नाही. सासरे आहेत ते तुझे, या घरचे मालक सरकार, त्यांना त्यांचा मान मिळालाच पाहिजे. सून म्हणून तुला तुझं कर्तव्य केलंच पाहिजे. चल आता पाया पड पट शिरी, नीट पाया पड त्यांच्या, वाकून पाया पड. त्यांचं वैर फक्त आमच्या संगत आहे. लेक लाडका आहे तशी सून भी लाडकी होऊ दे. ये ग ये कर, नमस्कार कर त्यांना. कर कर काय करताय? चंचे जा तू जा. आणि इथलं काय बी बाहेर बोलायचं नाही. या खोलीतलं या खोलीतच. तुझ्या आईला बी काही सांगायचं नाही. जमल का? वय मावशी. घाबरू नको पुरी, त्यांचं वय तुमच्या कुणाशी नाही, आमच्याशी आहे. पण बदलतील ते, आम्ही बदलू त्यासनी. मोडेन पण वाकणार नाही, असा बाणा चालणार नाही, हे कळल त्यासनी. जा तू काळजी नको करू, तयारी कर, लग्न तोंडावर आलं. जा कितींदा सांगितलं तुम्हासनी, लेकी बाळींवर हात उगारायचा नाही. लेकी बाळी लक्ष्मी असत्यात घरच्या. अगं ए मुलींनो, चला हळद लावायची आहे ना, या. अहो अक्षराची आई, लेकीला एवढं सोन्यासारखं सासर मिळालंय, डोळ्यात पाणी आणायचं नाही बरं का? थोरले सरकार येतो. धनाजी. जी सरकार. धाकल्या सरकारना बोलो. ओय
काम झालं का? अहो एवढं सोपं आहे का ते? हा त्या हळदीसाठी घरात केवढी माणसं जमल्यात. मग काय एवढं सोपं नाही ते. असं डायरेक्ट तिला हात नाही लावू शकत आपण. माझे हात दगडाखाली अडकलेत. वा, पैसे घेताना बरोबर हात पुढे कर तुसर. आणि काय आहे तुला, नुसतं पळवून तर घेऊन जायचंय ना. अहो तिला काय शर्यतीत पळवायची आहे का? उचलून आणायचंय तिला. असं नाही करता येणार, एवढं सोपं नाही ते. तुझ्याच्यानं होणार हाय का नाही? होणार ना, होणार मॅडम, होणार. आम्ही वॉच ठेवून आहे तिच्यावर. ती बाहेर तर आली पाहिजे. म्हणजे? अहो मला म्हणायचं होत की मी वाघासारखा दबा धरून बसलोय. हा माझा एक खास माणूस पण गेलेला तिच्यावर लक्ष ठेवायला. म्या सावता जाऊ शकत नाही ना. नाही म्हणजे समजा म्या सावता गेलो, मला कोणी बघितलं तर मला चांगलं सुजवून काढतील. मग तीच हळद मला लावावी लागल. असं नाही करता येत म्हणून मी लांब थांबलेलोय. ती जशी बाहेर आली ना तसा तिच्या अंगावर झडपच घालतो. पण झडप घालायला ती बाहेर तर आली पाहिजे. अरे ती बाहेर येणार नाही, तिला बाहेर काढावं लागल. आता ते कस? ते मी मॅच सांगू. आता आयडिया तुमचीच होती ना मॅडम. तर दोस्त मॅच लावू. हा हा, डोकं तुमच, ऍक्शन माझी. ठीक आहे, शू फोन, मी बघते काय करते. हिला पळवून माझा फायदा हाय का? तिचं नाक ठेचलं नाही तर डोसक्यावर मीर वाटणार आहे ती हाय. ही लगीन होऊ दे, तिचं झालंच पाहिजे. पर आधी बदनामी झाली तर हिच्या नांग्या कापल्या जातील. माझ्या पोरीच्या सुखात विष कालवायची काहीतरी किंमत मोजली पाहिजे का नाही मास्तरडेनीला? मास्तरडे, तुझं तर आता नाक कापलंच पाहिजे. त्याशिवाय काय वटणीवर येत नाहीस तू. तुझी गाठ कोणाशी हाय याची झलक तर तुला मिळालीच पाहिजे ग. आणि तू बोलू आहे ना बोलू, मला चीट मागता मागता त्याने सेज केलं माहिती तुला लिटरली. तू काय बाबा, अक्षरा मॅडमचा लाडका आहेस. आणि तू काय दोडकी आहेस होय? मी दोन नंबर गप गमी ते. तू काय कमी लाडकी आहेस होय? तुला बड्डेला मॅडम आणि पुस्तक दिल तर. आणि तुला पुस्तकांचा गठ्ठा दिल का? ते पण बर्थडे नसताना, सायन्स पुस्तकांचा. अक्षरा मॅडमचा सगळ्यात फेवरेट स्टुडंट आहेस. सगळ्या शाळेला माहिती, तुला काय झालं तर मॅडम इकडचं जग तिकडं करतील. ए बाबा, तू माझ्या समोर बोललीस पण माझ्या सावधराई समोर नको बोलू प्लीज. ओ वनिता काकू, हा बघा भाजी विकायचं सोडून अभ्यास करतोय. मी ते काय रे विनय, तुझी आई हाय का इथं? कशाला उगा घाबरतोय? बर ते जाऊ दे, तू त्या मॅडमच्या लग्नाला जाणार आहेस? अरे आज पण जाऊ, आज हळद आहे ना. हा मी तर नवीन कपडे पण घेतलेत. मी पण येतो हळदीला. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे.
अधिपती, आपल्याला पत्रिका घेऊन देवळात जायला हवं देवीच्या. तुम्ही जाऊन ये की. म्हणजे तुम्ही नाही येणार? काम आहे जरा. अधिपती तुम्ही या की जाऊन. नाही साहेब, बाकी तुम्ही सांगशील तसं करतोय मी सगळं. हा धनाजी. जी सरकार. गाडी काढायला सांगा. अस्तरीन बाई, काय एवढा विषय हार्ड केला हो? काय असं जीवाशी खेळ करायलाय? खरं तर तुम्ही काय जीवाशी खेळ केलाच नाही म्हणा, आम्हीच आमच्या जीवाशी खेळ केला. आमचा जीव वर आलाय ना. तुम्हाला तर माहिती बी नाही समोरचा कार्यकर्ता केवढं इन्व्हेस्ट करून बसलाय तुमच्या. तुमची काही चूक नाही, घ्या चूक सगळी आमचीच आहे. त्याची शिक्षा भोगालोय आता आम्ही. पण आहे ना, ही तडफड थांबली पाहिजे राव. तडफड थांबायला पाहिजे, घुसमट थांबायला पाहिजे. होई की हा कवाच थांबायचे. बाहेर जावं जरा, नाहीतर आहे ना इथं गुदमरून आहे ना टांबमधीशी जीव जाईल. आणि त्यांच्या राहत्या ठिकाणाहून त्यांना स्मशानभूमीत हरवण्यात आले. तू नको, तू चल की, तू तरी चल. आत नेऊन ठेव. हा आणि ऐक ग, त्या डब्यामध्ये बेसनाचे लाडू आहेत, बाहेर काढून ठेव जरा. बर आई. मिठाई आणून ठेवली आहे, रुखवताच सगळं सामान आणलंय, आयराचे बॉक्स ते आणले. हा ते महत्वाचे. अगो बाई, हे किती सुंदर केलंय या पोरींनी बघ ना. मस्त केलंय. खूप छान. अरे वा, चला सांगा मी काय काम करू. हो खूप महत्वाचं काम करायचंय. हे लाव स्वतःला. इरा हॅलो. हा मॅडम बोला. हो हो भेटू द्या. झाली झाली तयारी झाली. सगळ्यांनी या हा तुम्ही. हा ओके, बाय बाय बाय. हॅलो. हा बोला. हो हो मिळालं ना आमंत्रण. हा सगळ्यांनी या. नक्की या, नक्की या. ओके बाय बाय बाय. अक्षू तो फोन आधी बाजूला ठेव बरं. तू आधी सायलेंट वर कर आणि मग बाजूला ठेव. मग काय तर सारखा वाजत असतो. आणि अगं आता विधी वगैरे आहेत, त्याच्यामध्ये तू फोन घेणार आहेस का? ओ हो हो केला सायलेंट वर. हा हा बेस्ट. अक्षू ही तुझी बॅग. बाबा ताईची बॅग तुम्ही भरली? ती साडेबेड्यांची बॅग तुम्ही भरा. ही पुस्तकांची बॅग आहे तिची. हो थँक्यू. आलोच. अय्या बाबा राहू दे. कमाल. आणि अक्षू ही घ्या अजून पुस्तक आहे ती. अरे बापरे. ही पुस्तक दुसऱ्या पिशवीत ठेवता. अगं त्या बॅग मध्ये बसत नव्हती. हो हा हो. एवढी पुस्तक देताय तुम्ही तिला? अगं ही कमीच आहे. मी आता निवडकच पुस्तक दिलीत तिला. अक्षू बाळा तू जेव्हा जेव्हा माहेरी येशील ना त्यावेळेला थोडी थोडी पुस्तके घेऊन जा. हो बाबा. हा हो ती तिकडे ना संसार करायला चालली आहे, पुस्तक वाचायला नाही. दोन्ही ज्ञानार्जन सोडायचं नाही, वाचलं तर शिकवता येईल. ताई अग पुस्तक तू वाचत बसलीस तर जीजू काय तुला वाचत बसणार आहेत का? अग ते पण प्रोफेसरच आहेत की, वाचन त्यांनाही लागतच. बाकी तुम्ही काहीही करा पण शिकणं थांबवू नका. हे बघ शिकवण्याची पहिली पायरी शिकणं आहे. हो बाबा शिकणं आणि शिकवणं दोन्ही कधीच थांबवणार नाही. बस बस बस
अगं मी एक चांगली शिक्षिका घडवली, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे मला? आणि हे बघ, मी कधी बोललो नाही, पण अक्षु तुझा मला खरंच अभिमान वाटतो. बाबा बोलायची कधी गरजच नव्हती, दिसतच होत सगळ्यांना ते. मग काय ताई, मला खरं सांग कि तू हे सगळं खरंच घेऊन जाणार आहेस का? हो मग अगं खरंच काय, ह्यातली काही पुस्तकं मला मितालीला द्यायची आहेत, काही विनयला द्यायची आहेत. अक्षु आता लग्नानंतर लगेच शाळा करू नकोस. मी काय म्हणते, तू चांगली महिनाभराची रजा वाढवून घे. हा अगं आई, मला महिनाभर रजा मिळणं शक्यच नाहीये. आणि 10 दिवस घेतली ना मी रजा, तेवढी पुरे. मला आता लवकरात लवकर शाळेत गेलं पाहिजे. मी पुढच्या आठवड्यातच जॉईन करते. काय विज्ञान प्रदर्शन आहे ना, आणि मुलांनी भाग पण घेतलाय त्यात. तुम्हाला माहितीये विनयनी पाण्यावर चालणारं यंत्र तयार केलंय. अरे वा. तुम्हाला सांगू का, विनयना नक्की मोठा सायंटिस्ट होणार, नक्की. म्हणजे मला अगदी पुरे पुरे. उद्या तुमचं लग्न आहे, विसरू नका मास्तरीन बाई. ओ मास्तरीन बाई, ओ मास्तरीन बाई, ओ मास्तरीन बाई. काय ग अशी का हसतीयस, काय झालं? नाही, मला मास्तरीन बाई एकच माणूस म्हणतो. कोण? अधिपती सूर्यवंशी. ते तू आता मास्तरीन बाई म्हणलीस ना, त्यावरून त्यांची आठवण झाली. हा ओके, निघालोय, माथोर रोडला भेटूया. हा चालतंय. हा ठीक आहे ठीक आहे, हा भेटतो मी येतो. बाजलो हे बघितलं का? पडल्यास काय, काय डोळे फुटतील की? दोनच आहेत बाई माझे डोळे. हात बघितलं का? काय सोनं लागलंय तुझ्या हाताला? सोनं नाही, पण तुमच्या नावाची मेहंदी लागली की. हाईट मध्ये इसी काढलाय मी. हवा घेत बस मग एसीची. काय अगं, काय डोसकर पडलं का? बघा की किती रंगली मेहंदी. नाच मग रंगल्या तर. तुम्ही असं का वागतो माझ्याशी? काय मावशी काय म्हणली विसरले का तुम्ही? लक्षात घे, तुझी मावशी म्हणल्या म्हणून एवढं तर करायला लागलोय मी, समजलं ना? याच्यात तुझं काहीच नाही, एवढं खोपडीत तुझ्या ध्यानात ठेव. तुझ्याकडं मी बायको म्हणून वट्ट बघू शकत नाही, आपलं काही होऊ शकत नाही बाळ. अजून वेळ गेलेली नाही, वाचू स्वतःला. काय आता जे काय व्हायचं ना ते तुमच्या साथीनं. आपली साथ म्हणजे बरबाद आहे, एवढं लक्षात ठेव. चालन. हा चालेल तर चालन मग, मी पण पाळतो आई साहेबांनी दिलेला शब्द. बस बाकी माझ्यासाठी हे लग्न फिकणं काय नाही, समजलं ना? हा सर बाजूला, आणि तुझा एसी ऑन कर, गर्मी व्हायला. अगं या काय कवायती ती करायला लागले, अडगाईस काय? हो बाजूला. नाही होणार. नाही होणार म्हणजे काय, डोसक्याव पडल्यास काय, काय भंजाळल्यास? सर बाजूला. तुम्हाला बाहेर जायला मनाई आहे. काय कोणी केली मनाई? आम्ही केली. मी जरा ते बाहेर जाऊन येतो. कुठं निघाला सर? माथोर रोडला जाऊन येतो. जरा ओंक्या बी आलाय, जरा बाहेर जाऊन येतो. त्याला घरला बोलवा, तुम्ही बाहेर जाऊ नका. का? अहो का म्हणजे काय, तुमचं लग्न ठरलंय, आता हळद लागेल, बाहेर जायचं नाही. हा मगाशी तर म्हणत होता मंदिरात झाला म्हणून, आणि आता बाहेर चाललोय तर तुम्हाला. अहो एकट्याने जायचं नाही, आणि भूतबाधा होऊ शकते, चिटूक बिटूक होऊ शकतं, नका जाऊ. साहेब असं काही नसतो. आता तुम्हासनी कळतंय की आम्हासनी? आणि तुम्ही काय म्हणाला होता, आम्ही म्हणू तसं कराल बरोबर? मग आता ऐका आमचं, देवीचा प्रसाद खा आणि खोलीत जा. हा बाहेर जाऊ नका, नाही तर तुम्हासनी आमची. नाही नाही, शपथ नाही, शपथ नाही आई साहेब. नानाजी दे बाबा प्रसाद, शपथ नाही. नाही घातली, नाही घातली. पण ऐका तुम्ही. ऐकतो मी सगळं ऐकतो, पण शपथ एवढी नको. दे प्रसाद खाऊन तरी बरं वाटतंय का बघतो. काय लागलं तर सांगा, फक्त घराबाहेर पडू नका. कळलं कळलं. काय पेडा आहे तिच्या घशात एक गाला. नानाजी प्रसाद वाट सगळ्यांना. जी सर.
दुर्गी कुठे का? मम्मी बाहेर गेली. कुठ? काम आहे म्हणली. कसल? ते जेवणाच बघायचंय ना लग्नातल्या. त्यासाठी बाहेर कशाला जायला पाहिजे? फोन केला की माणसं येतात घरात. बर तू जर ये आमच्या खोलीत, आमचं काम आहे. ढंटडान हे बघ, हे काय फॅशनेबल नाईटी आहे. ही कोण घालणार? अगं कोण घालणार काय, तू घालणार आहेस तेही तुझ्या हनीमूनला. नाही नाही चल काहीतरीच काय. काहीतरी काय काय? हे बघ असलं भलत चालतं काहीतरी बॅगेत भरू नकोस तू दे. मी म्हणते ना अगं काही घे ना. अगं नको आपण तिकडे. अननोन नंबर.